जेव्हा सिल्कचा इथून हे सुरू झालं, सिल्कची इंडस्ट्री इथे जेव्हा डेव्हलप झाली, ती 2 ते 2500 वर्षापूर्वीची, म्हणजे जवळपास त्याचा उल्लेख मला वाटतं नारद पुराण आणि पुराणाचं काही फारसं इतिहासात घ्यायचं हरकत नाही, पण तरी त्याच्यामध्ये पण उल्लेख आहे. नारद पुराण असेल किंवा अजून जे आपले 18 पुराण आहेत ना, त्याच्यापैकी 2-3 पुराणामध्ये, नारद पुराणामध्ये तर पैठणचा उल्लेख आहे, पण नारद पुराण हे अलीकडचं आहे. तर आता पैठणचा मग हा सातवाहनकालीन उल्लेख कसा, तर जे तेव्हा जे आलेले जे काही ट्रॅव्हलर्स होते, परंतु प्रवासी होते, त्यांनी हे सगळं लिहून ठेवलेले व्यवस्थित, म्हणजे पैठणहून पैठणीचा व्यापार हा गोमशी होतो आणि तो जहाज मार्ग होतो. याचं सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे सातवाहनाचे जे काही कॉईन्स इथे सापडलेले त्याच्यावर जहाजाचे चित्र. तर ह्या सम्राट, या सातवाहन सम्राटापैकी एक राजा होता राजा हाल. तर या राजा हालनी काय केलं की हा खूप प्रसिद्ध होता आणि त्यावेळेस पूर्ण शांतता होती. मग त्याने काय केलं की त्याचं जे साम्राज्य आहे, या साम्राज्यामधून त्याने एक एक चारोळी मागवली, म्हणजे एक एक कविता मागवली, चारोळींची एक एक कविता, अशा त्यांनी लाखो कविता जमवल्या. त्या कुणामधून? जनसामान्यातून ना, म्हणजे असं एका जणाकडे त्याचं हे नाही. आणि मग त्याच्यामधून त्यांनी अतोनात बक्षीस दिले त्यांना, म्हणजे एखादी चारोळी जर त्याला आवडली तर तो 1,00,000 सुवर्ण मुद्रा सुद्धा द्यायचा. त्यावेळी कवी भाग्यवान. मग अशा त्या गहासतसई नावाचा 700 गाथांचा, म्हणजे 700 कवितांचा एक ग्रंथ आहे. ह्या गहासतसई मध्ये पैठणीचे उल्लेख आहेत. मग त्याच्यामध्ये कसे उल्लेख आहे की रोमच्या स्त्रिया ह्या समुद्रावर वाट पैठणहून येणाऱ्या जहाजाची, म्हणजे तलमवस्त्रांची वाट पाहत पाहत खंगून गेलेल्या आहेत, म्हणजे त्या खराब झाल्या आहेत. ते एवढं आतुरतेने वाट बघतायत की पैठणहून येणारं जहाज कधी येईल. आणि मग आता मग काय होतं की बार्टर सिस्टम असल्यामुळे काय होतं की इथून जे तलम वस्त्र घेऊन जाणारे जे जहाज होते हे येताना तिकडचं आणायचं. मग ते काय आणायचं? मग ते स्टोन्स आणायचे, लॅपिस लॅजुलस, म्हणजे ज्याला आपण सेमी प्रेशियस स्टोन म्हणून, सेमी प्रेशियस. एक अँफोरा, अँफोरा म्हणजे काय? मध्यकुंभ. हा मध्यकुंभ पूर्णपणे इंटॅक्ट तसाच्या तसा इथे सापडलेला आहे, म्हणजे 2,000 वर्ष तो जमिनीच्या पोटामध्ये होता. दारूचा असल्यामुळे हा कदाचित अजून पण तो तसा इंटॅक्ट इथे सापडलेला आहे. मग तो एम्फोरा तिकडून यायचं, म्हणजे ग्रीकांचं मध्य त्यावेळेस प्रसिद्ध होत, मग ते इथे यायचं. मग त्याच्या संबंधात या गाथा आहेत. मग हा पैठणीच्या व्यापाराचे उल्लेख तिथपासून मिळतात. त्याच्या आधी पण कदाचित असेल काहीतरी हिस्ट्री असेल त्याचे कालोगामध्ये, म्हणजे 2,500 वर्षापूर्वीचा इतिहास करून काढायचा, तर इतिहासाची जी काही साधनं असतात ती मिळत नाही. म्हणजे इतिहासाची साधनं साधारणतः आपण काय असतो, मॉन्युमेंट्स असतात, एक्सक्युशनमध्ये सापडलेल्या वस्तू असतात, मॅनस्क्रिप्ट असतात, ह्या वेगवेगळ्या असतात, लिखित कथा, दंतकथा, अशा वेगवेगळ्या तुमचं स्क्ल हे असतील, काही शिलालेख असतील, काही ताम्रपत्र असतील, त्याच्यावर आपण इतिहास ठरवत जातो. तर 2,500 वर्षापूर्वीचं तिथपर्यंत आपल्याला, त्याच्या मागे आपल्याला व्यापारापर्यंत जात येत नाही, पण 2,500 वर्षापूर्वीपासून तलम वस्त्रांची पार्श्वभूमी पैठणला आहे हे मात्र नक्की. मग नंतर काय झालं की जसं जसं यादव, म्हणजे आपण सातवाहन कालाच्या पुढे जाऊ, म्हणजे इसवी सन सुरू झाल्यानंतर जशा जशा राजसत्ता बदलत गेल्या, म्हणजे शिलाहार असतील, राष्ट्रकूट असतील, चालुक्य असतील, चोर असतील, चेल असतील, पांडे असतील, ह्यांच्या विविध काळामध्ये ह्याला अजून उत्तेजन दिले गेलं. आणि मग यादव काळामध्ये हा व्यवसाय अजून भरभराटी लागला, म्हणजे देवगिरीचे जे यादव आहेत, साधारणतः आपण 500 पुढे त्यांचा कालावधी जरी धरला, म्हणजे वेगवेगळे असतील, कधी देवगिरी असेल, कधी दुसरीकडे गेले असेल, कधी जालनापूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जरी त्यांची कॅपिटल इकडे तिकडे गेलेले असेल, तर तेव्हापासून मग हा व्यापाराला खूप हे मिळालं. आणि आज जे तुम्ही पैठणीचं स्वरूप बघताय ना, हे साधारणतः शिवकालानंतर पैठणला मिळालेलं स्वरूप, आणि पेशवे काळामध्ये तर ते सर्वोच्च याला होतं, टोकाला. पण असं नाही आहे की फक्त पेशवे काळ आणि शिवकाळातच पैठणी घेत होते असंही नाही, तर मुघलांकडून, म्हणजे अक्षरशः अकबराकडून सुद्धा मागणे आलेले पत्र इथं सावकारांच्या त्या डॉक्युमेंट्समध्ये सापडलेले, जे जुने दस्तऐवज की शेले इतके पाहिजे, फेटे इतके पाहिजे, हे याच्यावर तलम काम असं पाहिजे, याच्यावर काशीदगिरी अशी पाहिजे, याच्यावर ही डिझाईन पाहिजे, त्याच्यावर ती डिझाईन पाहिजे, मग असे वेगवेगळे इथे त्याप्रमाणे मग पैठणची जडणघडण घडत गेली. मग पैठणच्या लोक वाङ्मयामध्ये किंवा ह्या सगळ्यांमध्ये पैठणीच्या हजारो ओव्या आहेत आणि पैठणीचा आतोनात कौतुक आहे. मग आता त्याच्यात कसं की एक ओवी सांगतो मी तुला की जी कुणाची ओवी, की सामान्य स्त्रीची ओवी, पण पैठणीचा उल्लेख,
आणि पैठणीचे प्रकार म्हणजे कुसुंबी, ही पैठणी तुम्हाला माहिती आहे का? आज तुम्हाला ते कुठे नाव ऐकायला मिळणार नाही. पण कुसुंबी म्हणजे करडीच्या फुलापासून जो रंग तयार करतात, त्याच्यामध्ये काहीतरी मिक्सचर करून तो एक वेगळा असा चॉकलेटी टाईप असा एक कलर करायचा आणि त्याच्यावर चेक्स काढायचे, त्याला ती कुसुंबी पैठणी म्हणे. मग काळी जी असायची ती चंद्रकलाच. आणि पैठणीचं खरं नाव तो थोडा वादाचा मुद्दा आहे, पण पद्मावती नाव पूर्वी, पैठणीचं नाव हे मूळ पद्मावती होत, अर्थात हा म्हणजे डिस्प्यूट आहे याच्यात, पण 100% आहे की पूर्वीचे जे उल्लेख आहेत, पैठण हे नावच नंतर अस्तित्वात आल्यामुळे पैठणी हे नंतर त्याला चिटकलं, पण आधी ते पद्मावतीच नाव होतं. मग आता त्याच्यामध्ये ह्या ज्या जनसामान्यामध्ये पैठणीचं काय स्थान होतं, तर मग त्या काळीचंद्रकळाबद्दल इतकं सुंदर आहे, म्हणजे त्यावेळेस एक जर मूवी आपण बघितली ना तर त्याच्यामध्ये दोन कळतं आपल्याला की एक पैठणी जनसामान्यात कशी लोकप्रिय होती आणि स्त्रिया कशा होत्या. तर त्याने एक काळीचंद्रकळा वजनी सव्वा शेर, म्हणजे काळीची चंद्रकळा हिचं वजन सव्वा शेर, म्हणजे सव्वा किलो आहे. काळीचंद्रकळा वजनी सव्वा शेर, बारीक हिची कंबर निर्या पडल्या 100. म्हणजे त्याच्यामध्ये हे एक उत्स्फूर्तपणा पण दिसतो आणि पैठणीचं महत्व दिसतं. मग आता पैठणीचं जे हे जे तुम्ही आता जे आर्किट हे बघता, म्हणजे ह्या गल्ल्या तुम्ही आता जे उल्लेख केला होता, तार गल्ली असेल, हाताई मोहल्ला असेल किंवा चोपडे गल्ली असेल, जर गल्ली असेल, तर हे साधारणतः पेशवे काळाच्या पासून आहेत. मग जर ज्या ठिकाणी ओढायची, कारण पूर्ण गावामध्ये ती एक मोठी इंडस्ट्रीज होती ना, म्हणजे आज जरी ती दुर्दैवाने येवल्याला शिफ्ट झालेली असेल, पण येवल्याला गेले जे लोक कोण आहेत तर ते पैठणचेच. म्हणजे इथे जे साळी समाज आहे, जे विणकर आहेत, ते गुजरातमधून 2 जण आले होते. साधारणतः ही पेशवाईनंतरची गोष्ट आहे. 2 जणांनी पैठणचे कुशल कारागीर गुजरातमधले व्यापारी होते. आजही गुजराती आहेत सगळीकडे, तेव्हा पण होते. तर ते गुजराती व्यापाऱ्यांनी ते येवल्याला नेलेले इथून हे साळी समाजाचे काही कुळ, आणि मग त्यांनी ते तिथे पैठण व्यवसाय सुरू केला, पण ते मूळ पैठणचेच. तर आणि मग हे पैठणचं पुढे मग विविध रंग काम करायचे, रंगारहाटी जे तुम्ही म्हणला, तर रंगाचं काम करणारे काही कुटुंब होते आणि जाती पण होते. मग ते तिथे रंग तयार करणे, मग ते रंग नॅचरल होते अर्थातच सगळे, ते ह्या फुलापासून तो, त्या फुलापासून तो, ह्या सालीपासून तो, काताची साल असेल, सागाची साल असेल किंवा तेरड्याची साल असेल. तेरडा तर म्हणजे रंग टिकवण्यासाठी वापरलेलं ते एक प्रिझर्वेटिव्ह आहे खरं, त्यावेळेस ते नॅचरल आहे. आणि मग असं ते डेव्हलप होत होत गेलं आणि पेशवाई काळामध्ये मात्र ते सर्वोच्च शिखराला पोहोचलं. सावकाराचे वाडे हे फक्त बँका होत्या त्यावेळेस. ओके, सावकाराचे वाडे हे काही म्हणजे उत्पादन प्रॉडक्टिव्ह काही फॅक्टरीज नव्हत्या त्या. तर ते काय करायचे की सावकारांकडे नंतर काय झालं की सावकारांच्या ह्या व्यवसायाबरोबर त्यांनी हा जोडधंदा सुरू केला की पैठणीच्या ऑर्डर्स घेणे, म्हणजे एक होलसेल मार्केट टाईप त्यांनी काय केलं की ट्रेड टाईप केले, जे ट्रेड असतात मेन होलसेल ट्रेड असतात ते एक त्यांनी एस्टॅब्लिश केलं. मग काय करायचे की उदाहरणार्थ जर समजा शिवकालातून ऑर्डर आलेली, एवढे एवढे हे पाहिजे, तेवढे तेवढे पाहिजे, मग ते सावकाराकडे ऑर्डर यायचे. सावकार यांना भाग भांडवल द्यायचे, म्हणजे यांना कॅपिटल द्यायचे, मग हे विविंग करून त्याची योग्य मोबदला घेऊन त्याच्यातला त्यांचा फायदा घेऊन ते परत सावकाराला द्यायचे, आणि सावकार मग तो त्याच्या किमतीत तो त्यांना विकायचा. असं एक ते चेन सिस्टम पुढे डेव्हलप झाले. हा भाग उंचवट्यावरचा, त्यामुळे पूर्वी खाली वस्ती नव्हती, म्हणजे काय होतं की डॅम नव्हता, आणि डॅम नसल्यामुळे नदीला पूर यायचे, महापूर यायचे प्रचंड. म्हणजे खालचे लोक आहेत ना, म्हणजे आता 1950 नंतर 60 धरणाचं बांधकाम सुरू व्हायचं 63 आधी, 50 ते 60 खालचे लोक पूर आला की वर राहिले याचे. त्यावर एक प्रबंध लिहिलेलं आहे, त्याच्यावर थीसिस केलेलं ते पूर्ण आहे माझ्याकडे, ते मी ते पण तुम्हाला पाठवतो. पण त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं की त्या म्हणजे जो बस स्टँड आणि नाथ मंदिर इकडे जाणाऱ्या रोड आहेत ना, याच्यामधल्या पुलांचे उल्लेख आहेत, दगडी पुलांचे उल्लेख आहेत की ते दगडा परसबंदी पूल ओलांडून तिकडे जावं लागतं, असं ते म्हणजे ती प्राकृत भाषा आहे बरं का, म्हणजे प्राकृत आणि मराठी मिश्रित जी मानभव भाषा आहे ना, मानभवी भाषा, त्याच्यामध्ये ते लिहिलेलं. तर त्यामध्ये ते एक पूल त्यांनी कुठे इथे कुठेतरी दाखवलेला आहे खाली, म्हणजे इथेही नदी असावी, एक पूल बस स्टँडच्या तिथे दाखवलेलं म्हणजे तिथेही नदी असावी असं, आणि ते दोलेश्वरच्या तिथे, म्हणजे तिन्ही ठिकाणी नदीचं पात्र असावं. पात्र नसेल तर पूल कशाला बांधते, किंवा काहीतरी प्रवाह आत आला असावा खाडीचा, जसं पाणी हा जो खालचा भाग आहे
हा जो तुम्ही एक स्ट्रीम सांगितलेली ना, ह्या स्ट्रीमच्या डाव्या बाजूला ही स्ट्रीम म्हणजे अशीच तुम्ही ही शनी मंदिर आहे इकडे, त्या शनी मंदिरापर्यंत जर ही स्ट्रीम आपण ग्राह्य धरली तर डाव्या बाजूला अनेक हे सापडतात, वस्तू सापडतात. म्हणजे साधारणतः पाऊस जरी पडला तर त्या रिंगवेल्स सापडतात. त्या रिंगवेलमध्ये अनेक पॉटरी, भांडे, ऑर्नामेंट्स, मातीचे सापडतात, खेळणी, वेगवेगळ्या लहान मुलांच्या ड्रेस आजही सापडतात. आणि गंमत म्हणजे बहुतेक तो जो खालचा पट्टा आहे ना हा पूर्ण लेबर क्लास असा, आणि तो सातवान काली ना, मी म्हणजे तुम्हाला आत्ताचं पण नाही सांगितलं. आणि जो पुढे जो भाग होता तो काही धनिकांचा भाग असावा, तिथे परत उंचवटे आलेले तिथे. म्हणजे आत्ता सुद्धा मध्ये एक दोन हंडे नाण्याचे सापडले सोन्याचे, आत्ता आहे का सोनटेकडे, त्याचं नावच सोनटेकडे.